अर्ध्याच्याऐवजी पाऊण इंचाचा घेतला, बरोबर तुम्हाला पाव इंच वाढवून घ्यायचा आहे। तर हा बॅगचा मोंढा मी बॅगला लावून चेक करून घेणार आहे, जे आपण दोन भाग केलेले होते। नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अस्मिता साळसकर यांनी मापं पाठवलेली आहे प्रिन्स कटसाठी, तर मी ही मापं घेत आहे कारण यामध्ये छाती आणि कमरेमध्ये जवळपास 11 इंचाचा फरक आहे। तर हे प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते आज आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला घडी थोडी मोठी घ्यायची आहे आणि या साईडला 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। मी इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घेते आहे। त्यानंतर खालून सुद्धा 2 इंच घेऊन आपल्याला एक चौकोन तयार करायचा आहे। आता एकाच कटिंग मध्ये मी तुम्हाला विथ योक आणि विदाउट योक असे दोन्ही प्रकार दाखवणार आहे, तर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा। तर सगळ्यात आधी आपल्याला बॅक आखून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे। तर उंची आहे 15 15 अधिक अर्धा म्हणजे 15.5। त्यानंतर मुंढाखोली आपल्याला घ्यायची आहे 6 इंच। त्यानंतर टक्स माप टाकून घ्यायचं आहे, टक्स माप आहे 11 अधिक 1/2 इंच म्हणजे 11.5। आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर शोल्डर किती घेतो आपण इथे, की मागचा गळा 8 पेक्षा जास्त असेल आणि छाती जी आहे ती 38 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर शोल्डर 5 इंच घ्यायचं आहे। पण इथे छातीचं माप जरा जास्त आहे, 44 आहे, त्यामुळे मी 5 ऐवजी 5.5 इंच शोल्डर हे घेणार आहे। जर अस्मिता अंगावरचं जे शोल्डर आहे ते 16 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 5.5 इंच घ्या शोल्डरचं माप, ठीक आहे। तर मी इथे 5.5 इंच घेते आहे। त्यानंतर इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे, छातीचं माप आहे 44, तर 44 चा 1/4 म्हणजे 11 इंच मी इथे टाकणार आहे। तर आता कागद खूप मोठा आहे तरीसुद्धा इथे मार्जिनसाठी कागद जो आहे तो शिल्लक नाही आहे, त्यामुळे जेवढा आहे तेवढं मी घेऊन घेते। त्यानंतर कमरेचं माप आहे 33 इंच, तर 33 चा 1/4 किती, 33 चा 1/4 आहे 8 × 32 = 8। तर आता इथे काय करायचं आहे, जेव्हा आपण कमरेचा 1/4 अधिक 1 इंच घेतो तेव्हा आपण मागच्या भागाला 1/2 इंचाचा डास घेतो, बरोबर आहे। पण जेव्हा छाती आणि कमरेमध्ये एवढा मोठा फरक आहे, 11 इंचाचा फरक आहे, तेव्हा इथे आपण कमरेचा 1/4 अधिक 2 इंच घेऊया। तर कमरेचा 1/4 येतो आहे 8 × 2 इंच म्हणजे किती, 10 इंच। तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की जो आपण मागे जो डास घेणार आहेत तो जो मागचा डास आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे 1 इंचाचा, ठीक आहे। मी तुम्हाला पुढे कटिंगमध्ये दाखवते। त्यानंतर आपल्याला मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, मागचा आणि पुढचा अशा पद्धतीने निम्मे करायचं आणि शोल्डरच्या साईडला 1 इंच घेऊन तिरकस जोडून घ्यायचं। हा झाला मागचा, हा झाला पुढचा। मागच्या मुंढ्याला इथे 1/2 इंच आणि इथे 1/4 इंच घेऊन मुंढ्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत। मुंढ्याचा आकार देऊन झाल्यानंतर इथे बघायचं की 1 इंचाच्यापेक्षा जास्त आहे का, तर इथे 1/4 इंच हे दोघांमधलं अंतर येत आहे, तर मी ते 1 इंच करून घेणार आहे। तर 1 इंच इथे येत आहे। तर हे जे आहे ते मोठ्या छातीला बऱ्याच वेळा होतं की 2 मुंढ्यामधलं अंतर हे 1 इंचापेक्षा जास्त येतं, तर ते तुम्ही कमी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरचं माप टाकाय, शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। शोल्डर पट्टी आहे 2.5 तयार, तर मी शोल्डर पट्टी अधिक 1/2 इंच म्हणजे किती, 3 इंच झालं। त्यानंतर पुढचा गळा जो आहे तो आहे 7.5 इंच, तो मी घेणार आहे। हा 44 छातीला बरोबर येईल 7.5 इंच आणि इथे 2.5 इंच बरोबर घ्यायचं। नेहमी मी जी मेथड वापरते तीच सेम टू सेम मेथड मी इथे घेतलेली आहे, काहीच बदल नाही आहे। मापामध्ये थोडाफार इकडे तिकडे बदल होतो म्हणून आकार हे थोडे बदलत जातात, ठीक आहे। आता नेहमी जेव्हा आपण कट करतो तेव्हा ही रेष अशी येते कारण आपण शोल्डर कमी घेतो, तर मी इथे 5.5 शोल्डर घेतलेला आहे कारण की 44 छाती आहे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, की इथे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, नेहमी 2 इंच घ्यायचं आहे। मी 2.5 इंच याच्यासाठी घेतलेला आहे एक्स्ट्रा,
की जर छाती आणि कमरेतील जो फरक आहे तो जर ॲडजस्ट नाही झाला तर आपल्याला हे वाढवावं लागेल, ठीक आहे. नाहीतर तुम्ही 2 इंच आरामात घेऊ शकता. तर हे मी सरळ जोडून घेतलेलं आहे आणि ही टक्सची जी लाईन आहे ती पण वाढवून घेतलेली आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या अंगावरचे छातीचे जे टक्स पॉईंट आहेत दोन्ही छातींचे त्या दोघांमधलं अंतर असतं छातीचा 5वा भाग. तर इथे किती येणार? छातीचा 10वा भाग. तर इथे छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच आपल्याला घ्यायचा आहे. तर 44चा 10वा भाग आहे 4.4 अधिक 1/2 इंच म्हणजे 5 इंच. 4.4 म्हणजे 4.5 आणि अधिक 1/2 म्हणजे 5 इंच. तर हे झालं छातीचा 10वा भाग आणि हे स्ट्रेट खाली जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जिथे हवं तिथला पॉईंट तुम्ही इथे घेऊ शकता. आता मी हा घेते, याचं काही जास्त माप नाही आहे. तुम्ही वरून 5 इंचावरसुद्धा घेऊ शकता, 4.5वरतीसुद्धा घेऊ शकता. तर इथे छातीचं माप जास्त आहे म्हणून हे 5.5च्या पुढे गेलेलं आहे. तर हा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1.25 इंच वर घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सुद्धा 1.25 इंच वर घ्यायचं आहे. पहिले तुम्हाला विदाउट योगचं दाखवते, तर तुम्ही सध्या 1.25 इंच घ्या आणि हे टच लाईनला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला डार्ट्स घ्यायचा आहे. तर आता छाती आणि कमरेमध्ये जो फरक आहे तो आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा आहे. तर तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. तर सुरुवातीला आपण इथे 1.5 इंच घेऊ. जसं आपण कटोरीला डार्ट्स घेतो, आधी मी साध्या पेनाने मार्किंग करते. तर 1.5 इंच एका बाजूला आणि 1.5 इंच दुसऱ्या बाजूला असं मी घेतलेलं आहे सुरुवातीला, ठीक आहे. आता इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे की छातीचा 4था येतोय का म्हणून. तर कसं मोजायचं? आता इथे माझ्याकडे कागद अवेलेबल नाही म्हणून मी थोडंसंच शिलाई मार्जिन घेतलंय, तुम्ही जास्तच घ्या, ठीक आहे. त्यानंतर इथून आपल्याला मोजायचं, ही फिटिंगची रेष आहे आणि इथून आपल्याला बी पॉईंटपर्यंत मी मोजून घेते. तर बी पॉईंटपर्यंत आहे 5 इंच. तर हा 5चा जो आकडा आहे तो उचलून ए वरती ठेवायचा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं. किती आलं हे? 9.25 इंच आलेलं आहे, ठीक आहे. तर 9.25 म्हणजे किती इंच झाले? 37 इंच झालेले आहेत. तर हे आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला 33 इंच पाहिजे आहे, ठीक आहे. तर आपण इथे थोडे चेंजेस करूया. आपण इथे किती घेतलं होतं? कमरेचा 4था अधिक 2 इंच घेतलं होतं आपण, ठीक आहे. तर यात आपल्याला काय करायचं आहे? कमरेचा 4था अधिक 1.5 इंच घेऊया आपण, ठीक आहे. तर 1.5 इंच म्हणजे किती? 10.25 मधून 1/2 मायनस करायचे ते आले इथे. तर हे सगळं आपल्याला का करावं लागतंय की आपलं छाती आणि कमरेतलं अंतर जे आहे ते 11 इंचाचं आहे, ठीक आहे. त्याला 1.5 इंच डास चालणार नाही. तर आता आपण बघूया की किती येत आहे. आता ही रेष आपली फिक्स राहील, ही नाही सरकणार, कारण ही आपल्याला आपण जी आहे हा जो पॉईंट आहे सी तो आपण मोजला आहे इथून, ठीक आहे. तो किती आहे? छातीचा 10वा अधिक 1/2 इंच. तर ते बिलकुल बदलणार नाही, इकडे बदलेल. त्यानंतर जे आपण मोजलं ते परत आपण मोजून घेऊया 1.5 इंचासाठी, हे व्यवस्थित होत आहे का. तर इथे 4.5ला बी पॉईंट येतोय. तर 4.5चा आकडा उचलून ए पॉईंटवर मी ठेवते आणि इथे बघा 8.5 आलेलं आहे, 9.5 आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे 8.25 इंच पाहिजे आहे, ठीक आहे. तर 8.25 इंच म्हणजे किती? अजून आपल्याला 1/2 इंच कमी करावं लागेल. 1/2 म्हणजे कसं? इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच. आता हा डाच घेतल्यानंतर आपण हे मोजून पाहूया. हे आलेलं आहे 4वरती हा पॉईंट आलेला आहे. तर हे 4 उचलून मी इथे ठेवते ह्या नवीन ह्याच्यावरती. तर हे बघा, हे जे आहे हे बरोबर इथे 8.25 आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं? कमरेचा 4था अधिक 1.5 इंच हे आपलं बरोबर परफेक्ट बसेल आणि हा जो डास आहे तो इथे घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंचाचा, ठीक आहे. तर हा आपल्याला फायनल करायचा आहे. तर असे तुम्ही ॲडजस्टमेंट करायचे आहे जेव्हा छाती आणि कमरेमध्ये जास्त फरकाचं माप जेव्हा तुमच्याकडे येतं तेव्हा तुम्हाला असं करायचं आहे. त्यानंतर काय करायचंय की खाली आपल्याला 1/4 इंच घ्यायचा आहे. 1.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे 1/4 इंच घेते आहे. हा 1/4 इंचाचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला इथे जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हे जे आहेत
ते मी असे खाली जोडून घेते। ठीक आहे, आता हे जे आहे हे झालं प्रिन्सेस विदाउट योकचं माप। ठीक आहे, तर हे मी तुम्हाला कट करून दाखवते। आता हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। कट करताना नीट लक्ष देऊन कट करायचे, कारण आपला जो मागचा भाग आहे तो आपल्याला नीट कट करायचा आहे। असा तिरकस नाही कट होणार आपला मागचा जो भाग आहे तो। इथे मी कट मारून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा कट मारून घ्यायचा आहे। एक गोष्ट इथे सांगायची माझी राहिली आहे, ती म्हणजे अशी की आपल्याला मुंढा एकदा मोजून घ्यायचा आहे। यांनी मुंढा दिलेला आहे 18 इंच, तर मी इथे मोजून घेणार आहे। पुढच्या भागाला आधी आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर इथे 1/2 इंचावरती आपण शिलाई करतो, तर 1/2 इंचापासून आपल्याला मोजायचं आहे फिटिंगपर्यंत। 18 येत आहे का? तर इथे बघा जास्त येत आहे, 1/4 इंचापर्यंत येत आहे। तर हे ॲडजस्ट कसं करायचं? तर आता इथे जे आपण केलं होतं, ठीक आहे, तर इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 ते 1/2 इंचापर्यंत म्हणजे 1 इंच इथे ॲडजस्ट होईल। ठीक आहे, तर इथे जर मी हे एक्स्ट्रा वाढवलं तर बघूया पुन्हा एकदा मोजून। हे आहे 5, तर इथे बघा 9 इंच बरोबर आलेलं आहे। म्हणजे हे जे मी मार्किंग केलेलं आहे ते मी इथे असं जोडून घेणार आहे। ठीक आहे, आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जर तुमचा मुंढा जेवढा आहे तेवढाच येत असेल तर हे करायची तुम्हाला गरज नाही। तर हा पुढचा भाग झाला। आता मागचा भाग आपल्याला कसा ॲडजस्ट करायचा आहे, तर मागचा भाग आपल्याला असा ठेवायचा नाही आहे। मागचा भाग आपला नेहमीप्रमाणे सरळच असतो। तर बघा मी इथे कट्स मारून घेतले होते, इथे इथे कट मारलेला आहे, त्यानंतर इथे एक छोटासा कट आहे, जो हा जो कट आहे मी मारला होता तो सरळ इथेच मी जोडून घेणार आहे। कट्स ह्याच्यासाठीच आपल्याला मारायचे असतात। त्यानंतर ही इथे फिटिंगची फिटिंगपर्यंत आणि इथे इथे आपल्याला आपण कट करून घेऊ। त्याआधी आपल्याला काय करायचे की मागचा गळा टाकून घ्यायचा आहे। मी चुकून इथे पुढच्या गळ्यासोबत कापून घेतलेला, माझा मुलगा झोपेतून मध्येच उठला होता तर चुकून गडबडीत झालेलं आहे। तर इथे मागचा गळा मी टाकून घेणार आहे, हा आहे 10 इंच। इथे 2.5 इंच आणि जो तुम्हाला आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता। जर डीप गळ्याचं माप म्हणजे डीप गळा पाहिजे असेल तर तुम्ही ह्या रेषेच्या बाहेर 1/2 इंच घ्यायचं आणि मग हा गळ्याचा आकार द्यायचा आहे। त्यापेक्षा जास्त 1/2 इंच, 1 इंच, 1.5 इंचापर्यंत डीप घेऊन मग आकार द्यायचा तसं करायचं नाही, त्यामुळे शोल्डर हे उतरू शकतं। ठीक आहे, जर मोठे जे मापं असतात 38, 44 असे जे मापं असतात त्यांना डीप गळे चांगले दिसतात पसरट, पण तुम्हाला पसरट घेताना फक्त इथे 1/2 इंच घ्यायचं आहे आणि इथे 1 इंच। मी नेहमी इथे 1 इंच घेते गोल गळ्यासाठी। एवढा 1/2 इंच जरी बाहेर घेतलं तरी गळ्याच्या शेपमध्ये लगेच फरक पडतो। तर हा झाला मागचा भाग। आता मागचा जो डाच आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। ठीक आहे, तर डाचसाठी बघा आधी तुम्ही फिटिंगची खूण करून घ्या इथे व्यवस्थित। आपण किती घेतलं होतं, कमरेचा 1/4 अधिक 1.5 इंच, तर कमरेचा 1/4 आला होता 1/8, तर 1/8 इथे येतं, इथून 1.5 इंच।
ठीक है, बरोबर है 1.5 इंच आहे। ठीक है, तो आता 1.5 चे निम्मे किती, आता इथे अर्धा इंचाचा जर तुम्ही डास घेतला, आपण नेहमीप्रमाणे अर्धा इंचाचा डास घेतला तर काय गडबड होईल की कमरेला सैल होईल, कारण आपण कमरेचा चौथा अधिक 1.5 इंच घेतलाय, त्यामुळे 1.5 चे निम्मे किती होतो, तर होतो 1.25 इंच। ठीक है, त्यामुळे आपल्याला 1.25 इंचाचा डास इथे घ्यावा लागेल। तर त्यासाठी काय करायचं, ही फिटिंगची रेष आहे, इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कागद मिळाला होता, असं तुम्ही फोल्ड करून घ्यायचं मोजत बसण्यापेक्षा, आणि जो निम्मे येईल तिथे आपल्याला घ्यायचा असतो डाच। तर डाच जो आहे तो नेहमी मागच्या गळ्याच्या खाली आला पाहिजे, तर तुम्ही हा एवढा सुद्धा घेऊ शकता, कारण की कमरेत आणि छातीमध्ये बऱ्यापैकी अंतर आहे, तर तुम्ही हे घेऊ शकता 5 इंचापर्यंत, 4.5 ओके आहे, ठीक आहे, हरकत नाही। त्यानंतर जसं मी एक्सप्लेन केलं तसं इथे तुम्हाला 1.25 इंचाचा डाच घ्यायचा आहे। त्यानंतर जसं आपण फ्रंटला मोजून घेतलं कमरेचा चौथा येतोय का, तसा इथे सुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर बघा इथे सुद्धा आपण मोजून घेऊया, हे बघा हे 4 इंचावरती आलं आहे, आणि 4 आकडा इथे आणून ठेवायचा, कारण इथे आपण डाच मारतो तर हे कापड आतमध्ये डाचमध्ये फोल्ड होऊन जातं। ठीक आहे, तर 4 मी इथे ठेवलं, इथे अगदी बरोबर 1.25 इंच फिटिंगला आलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपला हा डाच बरोबर आहे, अर्ध्याच्याऐवजी 1.25 इंचाचा घेतला, कारण आपण इथे कमरेचा चौथा अधिक 1.5 इंच घेतलं होतं। ठीक आहे, तर असे तुम्हाला काही बदल करायचे आहेत। तर हे आहे मागच्या भागाचं, हा आहे पुढचा भाग। तर पुढचा जो भाग दाखवला आहे मी तुम्हाला, हा विदाउट योकचा आहे। जॉईन करताना हे जेव्हा आपण कपड्यावरती कट करतो तेव्हा या साईडला 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं। तर मी इथे तुम्हाला न्यूजपेपर चिकटवून दाखवलेला आहे, तर इथे बरोबर तुम्हाला 1/2 इंच संपूर्ण वाढवून घ्यायचं आहे, आणि इथे कट करताना थोडंसं असं गोलाकार कट करायचं आहे, म्हणजे आपला जो छातीचा आकार आहे तिथे ते बरोबर बसतं। ठीक आहे, तर त्याचप्रमाणे अजून एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा कपड्यावर कट करता तेव्हा अशा पद्धतीचा एक बाण करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता या भागाला, या संपूर्ण भागाला इथे गळा आहे, त्यामुळे आपल्याला समजतं की हे शोल्डर आहे, पण जेव्हा नुसता तुम्ही हा भाग बघतात तेव्हा काय होतं की गडबड होते, हा मुंढ्याला आहे की हा मुंढ्याला आहे हेच कळत नाही, आणि मग असं उलटं अशा पद्धतीने जे उलटं असं जोडून होऊ शकतं। त्यामुळे आणि हे बऱ्याच वेळा केव्हा होतं, जेव्हा विदाउट विथ योगचं जेव्हा असतं ना तेव्हा हा भाग पण कट असतो, त्याच्यामुळे इथे आणि इथे बिलकुल सेम दिसतं। त्यामुळे तुम्ही कागदावर आणि कपड्यावर दोन्ही साईडला तुम्हाला असं मार्किंग करून घ्यायचं, जसं तुम्हाला समजेल तसं तुम्ही लिहा, मार्क करा, पण शिवताना तुम्हाला हे मुंढ्यालाच जोडायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर हे ज्याच्या त्याची अंडरस्टँडिंग आहे की तुम्हाला कसं मार्किंग करायचं आहे ते। ठीक आहे, तर जोडताना जेव्हा आपण हे 1/2 इंच वाढवतो तर हे 1/2 आणि हे 1/2 हे शिलाईमध्ये दाबलं जातं आणि बरोबर हे असं तयार होतं आपलं ब्लाऊज। ठीक आहे, म्हणजे कुठेही कमी जास्त काहीही होत नाही, बरोबर बसतं। त्याचप्रमाणे आपण उंची अधिक 1/2 इंच घेतो त्यामुळे इथे 1/2 इंच जोडायचं आहे, जर तुम्ही उंची अधिक 1 इंच घेतलं असेल तर तुम्ही इथे 1/2 इंच ॲडजस्ट करा आणि इथे सुद्धा 1/2 इंच ॲडजस्ट करा। आता इथे फिनिशिंग करताना कशी करायची असते कमरेला जेव्हा योक नसतो तेव्हा, इथे तुम्हाला एक्स्ट्राची पट्टी लावायची, जशी आपण बॅकला लावतो ना दुमड पट्टी, इथे आपण एक्स्ट्राची जी पट्टी लावतो बॅकला 1/4 इंच 1.5 इंचाची, सेम टू सेम तुम्हाला इथे फ्रंटला लावायची आहे, जेव्हा तुम्ही हे दोन भाग जोडून घेणार तेव्हा लावायची, आधी लावायची नाही याला वेगळी याला असं नाही करायचं, हे दोघं जोडायचे आणि त्यानंतर मग पूर्ण ब्लाऊज झालं की फक्त जेव्हा फिटिंग करायची बाकी असते आपली शोल्डर जोडल्यानंतर बाही जोडल्यानंतर, तेव्हा मग इथे तुम्ही 1/4 ते 1.5 इंचाची पट्टी लावून अटॅच करून घ्यायची। ठीक आहे, तर हे जोडून कसं घ्यायचं आहे आपल्याला, तर समजा हे कापडावरती आहे तर इथून तुम्हाला सुरुवात करायची, सॉरी हा जो भाग आहे हा तुम्हाला खालीच ठेवायचा आहे, हा ओढायचा नाही, तर हे बरोबर असं शिवत शिवत हे जे कर्व आहे ते सगळे तुम्हाला असे व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहे आणि हे इथे बरोबर शिवून होतं। ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने मग आपलं शिवून होतं। ठीक आहे, त्यानंतर मी शिवणाचा व्हिडिओ पण आणणार आहे लवकरच, पण माझा लहान मुलगा आहे त्यामुळे मला खूप वेळ काढायला खूप अडचण येते, तरीसुद्धा मी दररोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर हे झालं विदाउट योगचं, आता योगचं काय करायचं आहे, तर बॅकला आपल्याला काही चेंजेस करायचे नाही आहे, फ्रंटला काय चेंज करायचे मी तुम्हाला जेव्हा तेव्हा आखून दाखवलं, पुन्हा एकदा सांगते, फ्रंटला आपल्याला काय करायचं आहे, इथून कट करायचं आहे, ही जी आपण 1/2 इंच 1/2 इंच घेऊन एक
रेष मारली होती तिथे आपल्याला कट करायचं आहे आणि इथे मी योकचा आकार देऊन घेतलेला आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते। तर हे जे तीनच भाग असतात आणि बाही वेगळी हे झालं विदाउट योकचं ब्लाउज आणि योकसाठी काय होईल हे झालं विथ योक। आता विथ योक साठी आपल्याला योक पट्टी हवी ठीक आहे। तर योक पट्टी आपल्याला काय करायची आहे आपण हे किती घेतलं होतं 2.5 इंच ठीक आहे। तर 2.5 मध्ये अर्धा मिळवायचं का अर्धा का मिळवायचं इथे जोडण्यासाठी आणि इथे जोडण्यासाठी अर्धा इंच ठीक आहे। तुम्हाला आखून दाखवते मी तर 2.5 अधिक अर्धा म्हणजे किती झाले 2.25 इंच। तुम्ही 2.5 पर्यंत घेऊ शकता काही हरकत नाही। जे आपली नॉर्मल 2.5 इंचाची जी योकपट्टी असते ती सुद्धा चालणार आहे। फक्त मागचा पुढचा भाग जेव्हा आपण जॉईन करतो शोल्डर जोडल्यानंतर लास्टला जी फिटिंग करतो तेव्हा तुम्हाला बघून घ्यायचं आहे की मागचा आणि पुढचा भाग बरोबर येतोय का ठीक आहे। तर आपली जी योकपट्टी आहे तशीच आखून घ्यायची आहे 2.25 ते 2.5 आणि इथे वरती 1 इंच इथे छातीचा चौथा म्हणजे 4.5 इंच आणि हे टोटल किती आली पाहिजे ही कमरेचा चौथा अधिक 1 इंच। कमरेचा चौथा होता 8.25 9.5 पर्यंत एक्स्ट्राच घ्यायची जास्त झाली तर आपल्याला कापता येते पण कमी झाली तर मग आपल्याला जोडत बसायला जास्तच कंटाळा येतो। ही झाली योकपट्टी। ही तुम्हाला जर डबल करायची असेल इथे जशी आपण कटोरी ब्लाउजला करतो डबल तर तुम्ही ह्या 2 कापून घ्यायच्या वाढवायचं नाही मग कपड्यावरती दोघी साईडला वाढवायचं नाही ठीक आहे। तर आता आपण हे जे कापून घेतलं होतं ते बरोबर इथे बसतं। आता बाही कटिंग राहिलेली आहे तर बाही कटिंगसुद्धा मी दाखवते आणि मग आपण जे 2 मुंडे आहेत फ्रंट आणि बॅकचे तिथेसुद्धा जोडून बघूया बाही बसते का। तर बाही उंची इथे दिलेली आहे 9 इंच। तर बाही उंची अधिक 1/2 इंच जसं मी नेहमीप्रमाणे घेते अस्तरसाठी बाही उंची अधिक 1/2 इंच म्हणजे 9.5। तर 9.5 च्या बाहीसाठी इथे 3.5 इंचाची मुंडा खोली ही आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे दंडघेराचं माप टाकायचं आहे। दंडघेर आहे 14 म्हणजे इथे आहे 7 इंच। त्याच्या बाहेर मार्जिन घ्यायचं 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता 1 इंच खूप होतं इथे नाहीतर मग जिथे ही फिटिंग असते तिथे इथे खूप जास्त घोळ येतो तर ते पण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। आता इथे 7 आहे तर इथे 38 पुढे दंडघेर अधिक 1.5 इंच तर 7 अधिक 1.5 8 इथे मी मार्क करते। तर इथून आपल्याला बघायचं की मुंडा येतोय का तर मुंडा यांनी दिलेला आहे 18 इंच। तर बघा बरोबर 9 इंच आलेलं आहे ठीक आहे म्हणजे दंडघेर अधिक 1.5 इंच। बाहीला खूप जणांना प्रॉब्लेम असतो घोळ येतो मागचा पुढचा मुंडा नीट बसत नाही ओढला जातो असे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात। तर खूप जास्त विचार करायचा नाही 6 इंचाच्या पुढची जी बाही आहे त्याला तुम्हाला 3.5 इंच मुंडा खोली घेऊन टाकायची आहे। इथे दंडघेराचं माप टाकायचं जे पण असेल ते आणि दंडघेर अधिक 1 इंच घ्यायचा आणि सरळ हे जोडून बघायचं की मुंडा येतोय की नाही ठीक आहे। तर हा जास्तच येतोय 9.25 येतोय तर इथे आतमध्ये घेतलं तरीसुद्धा चालणार आहे काही हरकत नाही ते घेऊन टाकायचं। त्याच्यानंतर त्याच्या इथे 8 आले त्याच्या निम्मे करायचं म्हणजे किती 4 एक सरळ रेषवरती त्यानंतर इथे 1 इंच घ्यायचं आणि इथे खालीसुद्धा 1 इंच घ्यायचं। त्यानंतर सुरुवातीला मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे 1 इंच घ्यायचं आणि हे फिटिंग बाहीची आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच 2 इंच शिलाई मार 2 इंचापर्यंत घ्या चुकून जर बाही अपूर्ण पडली तर ते 1/2 इंच तुमच्या कामात येईल। तर मागच्या मुंड्याचा आकार सुरू करायचा आहे अशा पद्धतीने। हा झाला मागचा। पुढच्या मुंड्याचा आकार देताना 1 ते 1.5 इंच घ्यायचं आहे। नेहमी मी 1 इंच घेते पण हे जास्त छातीचं माप आहे म्हणून मी 1.5 इंच घेणार आहे। आणि हे जोडून घ्यायचं। ही झाली आपली बाही आखून। आता जेव्हा तुम्ही कपड्यावर कट करत बरेच जण बाही जी आहे ती डायरेक्ट कपड्यावर कट करतात तर कपड्यावरती बाही कट करायच्या अगोदर बॅक आणि फ्रंटचा जो मुंडा आहे तो तुम्हाला जोडून एकदा चेक करून घ्यायचा आहे। तर मुंडा यांनी किती दिलेला आहे 18 इंच दिलेला आहे। तर 18 इंच मी आधी बॅकवरती मोजून घेते आहे का इथे 1/2 इंच शिलाई करणार आहे आपण
हा 9.5 येतो आहे, ठीक आहे। म्हणजे इथे जरी फिटिंग केली तरीसुद्धा चालणार आहे। म्हणजे जी आपण माप टाकलेलं होतं 11 इंचाचं जे माप आपण घेतलं होतं छातीचा चौथा, त्याच्याऐवजी 10.5 जरी फिटिंग केली तरीसुद्धा फिटिंग उत्तम बसणार आहे। हा झाला बॅकचा मुंडा, बरोबर 18 येतो आहे। तर हा बॅकचा मुंडा मी बॅकला लावून चेक करून घेणार आहे। शोल्डर जोडल्यानंतर इथे जर समजा शोल्डर जोडले असं समजायचं, आणि जेव्हा कपड्यावरती आपण बाही जोडतो तेव्हा हा जो भाग आहे हा थोडासा ओढला जातो, ठीक आहे। जर ओढला जातो म्हणजे बरोबर ओढला जातो, कागदावरती जमत नाही आम्हाला, पण हा बरोबर ओढला जातो, 1/2 इंच तरी बरोबर ओढला जातो। इथपर्यंत आले म्हणजे आपली जी बाही आहे ती जास्त आहे, ठीक आहे। बाही जास्त असेल तर पूर्ण जेव्हा फिटिंगच्या आधी तुम्ही ही कट करून घेऊ शकता, काही हरकत नाही। तर ही बरोबर पुरलेली आहे। आता आपण फ्रंट बघूया। आता फ्रंटचे आपण 2 भाग केलेले होते, ठीक आहे। तर आता त्याला पण जोडून बघूया की पुरतोय का। तर आता हे जे 1/2 इंच आपण वाढवलेलं होतं ते शिवून घेतल्यानंतर आपण जोडणार आहे, ठीक आहे। तर इथे इथपर्यंत आलेलं आहे, इथून मी हा पुढचा जो भाग आहे तो जोडून बघणार आहे। तर हे 1/2 इंच तुम्ही सोडून द्यायचं आहे आता सध्या पुरता, कारण आपण हे दोघं भाग जोडल्यानंतरच, हे 2 भाग जोडल्यानंतरच आपण बाहीला जोडतो, त्यामुळे हे 1/2 इंच तुम्ही सध्या विसरून जायचं बाही चेक करताना। इथपर्यंत आलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे आपली जी बाही आहे तीच मोठी आहे, त्यामुळे काही हरकत नाही। जेव्हा तुम्ही हे जोडणार, बाही जोडणार आणि फिटिंग करणार, तेव्हा हे थोडंसं एक्स्ट्रा आलं तर बाही जी आहे ती कट करून घ्यायची, ठीक आहे, व्यवस्थित, आणि मग तुम्ही फिटिंग करू शकता। जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथे 1/2 इंच जरी कमी फिटिंग केली तरीसुद्धा चालणार आहे, कारण की मागचा गळा 10 आहे तर, आणि त्यातल्या त्यात असा बाहेरून घेतलेला आहे मी 1/2 इंच डीप घेण्यासाठी। तर त्यामुळे काय होतं, जितका गळा मोठा असतो 8 इंचाच्या पुढचा, तो गळा अंगात घातल्यावरती बरोबर पुढे अगदी टाईट व्यवस्थित हुक लागतात, त्यामुळे इथे तुम्ही 1/2 इंच कमी जरी घेतलं फिटिंगला तरीसुद्धा चालणार आहे, हरकत नाही। तर मला आशा आहे की मी जे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये विथ योक आणि विदाउट योक हे दोन्हीसुद्धा व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले, त्याचबरोबर जोडायचं कसं ते सुद्धा मी सांगितलं, बाहीची ॲडजस्टमेंट आणि बॅकला आपण जे कमरेचा चौथा अधिक 1.5 इंच घेतलं होतं त्याचीसुद्धा ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।